बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही बाकी कुणाबद्दल बोला कुणाबद्दल आमच्यावर करा काही करा पण बापाचा नाद नाही करायचा बाकी काही ऐकून घेऊ काहीही ऐकून घेऊ एक सांगते एक महिला आहे मी छोटस बोलला ना तर कंडोळ्यात पाणी येतं पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच आहिल्या होते तीच तारा राणी होते आणि तीच जिजाऊ होते आणि यावर हा निर्णय आणि ही जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवर आली आहे आणि ही लढाई ही लढाई एका व्यक्तीच्या विरोधात नाहीये त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीच्या विरोधात आपल्याला लढायचंय ही लढाई आहे ती मला अजून ते शब्द आठवत आहेत मला तेव्हा वेदना होत्या चार पाच वर्षापूर्वी अजून मन थोडासा हळू होता आता जरा घट्ट झाले त्याच्यामुळे ज्यांनी घट्ट केलंय त्यांचे मनापासून आभार मानते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी एन सी पी ला काय म्हणायचे नॅचरली करप्ट पार्टी नॅचरली करप्ट पार्टी ना खाऊंगा ना खाने दूंगा लेकिन जब मुझे जरूरत पडेगी वही नॅचरली कपर पार्टी का पूरा खा जाऊंगा त्याच्यामुळे माझा आज आरोप आहे भारतीय जनता पक्षावर या देशामध्ये सगळ्यात करप्ट पार्टी कुठली असेल भारतीय जनता पक्ष या देशातला सगळा आणि मी आरोप नाही केलेले आरोप त्यांनी केले काल मी टीव्हीवर बघितलं ते बिचारे समरजीत आता खरं खोटं मला माहिती नाही पण समरजीत आज काल भेटले होते वाटत यांच्या देवेंद्रजी बरोबर यांच्या म्हणजे त्यांनी बऱ्याच वेळा नाव घेतलं म्हणून <laughs> खडसे साहेबांनी त्यांचं प्रेमाने नाव घेतलं एक तास समरजीत समरजीत काय म्हणत होते आता खरं खोटं मला माहिती नाही मी आरोप करतच नाही यांच्यासारखे पण तीन आरोप परवा केले माननीय प्रधानमंत्र्यांनी सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा बँकेचा घोटाळा आणि कधी नाही कुणा कुठला घोटाळा ते झालं एक आठवड्यात हे झालं मला कोणीतरी विचारलं की राष्ट्रवादी काँग्रेस का आईस होग्या म्हटलं आईस होग्या मतलब क्या होग्या आईस म्हणजे आय आई सीई आईस म्हणजे इंग्रजीत बर्फ पण आईस म्हणजे बर्फ नाही आय म्हणजे इनकम टॅक्स सी म्हणजे ई म्हणजे हे मी म्हणत नाही हे हे टीव्ही वाले आणि वर्तमानपत्रवाले म्हणतात असं लोक म्हणतात त्याच्यामुळे बरेच लोकांना आईस झालाय असं टीव्ही वाले म्हणतात मी कधी आरोप करत नाही आणि मी कधी करणारी नाही माझ्या वाचनात आणि ऐकण्यात आता आलं की काही लोकांचं म्हणणं आहे की काही लोकांचं वय झालंय त्याच्यामुळे त्यांनी फक्त आशीर्वाद द्यावे का बरं आशीर्वाद द्यावे रतन टाटा साहेबांपेक्षा तीन वर्षांनी मोठे आहेत आजही टाटा ग्रुप पोट तिरकीनी लढतात आणि सगळ्यात मोठा कुठला ग्रुप आहे आज देशात टाटा ग्रुप आहे रतन टाटांचं वय काय